कार्निवलच्या एमकेएनच्या वेगवान घडामोडींमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील काही ठळक घडामोडींचा आढावा घेऊयात वेगवान. मान्सून केरळ आणि लक्षद्वीपमध्ये धडकला आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीवरही पावसाला सुरुवात झाली आहे. आता लवकरच पाऊस महाराष्ट्रातही बरसेल अशी माहिती कायमेटने दिली आहे. येत्या 8 ते 10 तासांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, परभणी, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा या शहरांमध्ये पाऊस होईल अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. सरकारी कार्यालयात गेल्यावर कामं होत नाहीत ही सार्वत्रिक तक्रार असते, त्यामुळे सरकारी कामं असं उपहासाने म्हटलं जातं. आता बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी सरकारने आता खास आदेश काढला आहे. जेवणाची वेळ ही फक्त अर्ध्या तासांची असून सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये याची काळजी घ्यावी असे आदेशामध्ये म्हटलं आहे. सरकारकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे. नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत ते पदावर राहतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. काँग्रेसमध्ये 2 कार्यकारी अध्यक्ष असावेत या सूचनेला पक्षाच्या सदस्यांनी सहमती दर्शवली. काँग्रेसच्या 2 कार्यकारी अध्यक्षांपैकी 1 दक्षिण भारतातला असेल तर चांगलं होईल असा प्रस्ताव आला आहे. कार्यकारी अध्यक्ष अनुसूचित जाती जमातींमधला असावा असाही दुसरा प्रस्ताव आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान चौधरी प्रदान करण्यात येणार आहे. प्रसार भारतीने याबाबत अधिकृत ट्विट करून ही माहिती दिली. मोदी सध्या 2 दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मोदी मालदीवचे राष्ट्रपती सोलेह यांच्यासोबत मिळून कोस्टल सर्व्हेलन्स रडार सिस्टीमला लॉन्च देखील करणार आहेत. लोकसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळच्या वायनाडमध्ये आले. या ठिकाणी ते 3 दिवस दौरा करणार आहेत. आज लोकांशी संवाद साधत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाबाबत बोलताना पातळी सोडली, त्यांच्या भाषणातून फक्त राग आणि द्वेषच पसरवला जात होता असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. औरंगाबादमधील दुष्काळाची आणि गंगापूरच्या 5-स्टार चारा छावणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. त्यानंतर त्या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्याच्या पिढीने मराठवाड्यामध्ये 12 महिने दुष्काळच पाहिलाय, मात्र आता पुढच्या पिढीला मराठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही हा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करू, त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प पोलीस दाखवला. रिसोड येथे केंद्रीय मानव विकास संसाधन दूरसंचार माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. संजय धोत्रे यांची केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर ते प्रथमच रिसोड विधानसभा क्षेत्रामध्ये आले म्हणून कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धोत्रे यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत रात्रंदिवस फिरणारे आम्हाला भाजपमध्ये घ्या म्हणून फोन करतायत असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. अशोक चव्हाणांना ऐकून धक्का बसेल की त्यांचे सर्व डावे आणि उजवे माझ्या संपर्कात आहेत असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोलत होते. दहावीचे निकाल जाहीर करण्यात आलेत. राज्यामध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी ही 77% इतकी आहे. 10वी इयत्तेसाठी 16,39,862 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील 16,18,602 विद्यार्थी प्रवेश होते. त्यापैकी 12,47,903 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेचे सर्व विजय खासदार घेऊन अयोध्येला जाणार आहेत. याच प्रकरणी काँग्रेसने त्यांना चांगलंच लक्ष्य केलंय. लोकसभेपूर्वी पहिले मंदिर फिर सरकार आणि आता पुन्हा अयोध्या वाद. इतर सारी विधानसभेच्या जास्तीच्या वाट्याची तयारी असं म्हणत काँग्रेसचे माजी खासदार राजीव सावतव यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. वाशिम इथं अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. तसेच मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर अंगणवाडी कृती समितीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. शासनाने सप्टेंबर 2018 घोषित केल्याप्रमाणे परिपत्रक काढून विनाविलंब अंमलबजावणी करावी अशा इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. राष्ट्रीय मराठा पार्टीतर्फे लातूर इथे पत्रकार परिषद घेऊन विधानसभेत 288 जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुश पाटील यांनी दिली. मराठा मरेल पण हटणार नाही. आता मराठा पेटला आहे, एकत्र आला आहे. हे दिवस राजकीय नेत्यांनी फक्त मराठ्यांचा वापर केला, त्याचबरोबर जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं. भारत देश एक संघ ठेवायचा असेल तर जातीय आरक्षण रद्द करून आर्थिक निकषांवर आरक्षण द्या. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतोय म्हणून हा कायदा रद्द करावा असेही पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. गोवा विमानतळावर शनिवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे. विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर नौसेनेच्या MiG-29 विमानाचा ड्रॉप टँक अचानक जमिनीवर कोसळला. विमानाच्या बाहेरील बाजूवर लावण्यात आलेल्या फ्युएल टँकला ड्रॉप टँक म्हटलं जातं. त्यामध्ये अतिरिक्त इंधन भरून ठेवलं जातं. ड्रॉप टँक कोसळल्यामुळे विमानतळावर आग लागली. दैवाने या घटनेत अद्याप कोणाचीही जीवितहानी झालीच नाही. जून महिन्याचा पहिला आठवडा संपला तरीही उन्हाचा पारा कमी झालेला नाही. भाजून काढणाऱ्या उन्हाने राज्य होरपळून निघतंय. महाराष्ट्रात विदर्भात सगळ्यात जास्त उष्ण असून जगातल्या सर्वात उष्ण शहरांपैकी चंद्रपूरचा समावेश आहे. ही उष्णतेची लाट आणखी 3 दिवस अशीच राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. परभणी जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. नदीकाठावरील गावातील नागरिकांना तर अक्षरशः पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली, तर इतर ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतोय. विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, पण आमचा फायदा असणाराच निर्णय आम्ही घेणार आहोत असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. काँग्रेसने दिलेल्या ऑफरवर पक्षाची बैठक घेऊन आघाडीसोबत जाण्याची भूमिका जाहीर करू असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबईच्या दुसऱ्या कला समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवड झालेल्या चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली. यासाठी तब्बल 70 जास्त देश आणि 22 जास्त राज्यातील कलाकारांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. या महोत्सवाची सुरुवात 24 जूनला प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक मोहन दास यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. आर्टिकल 15 ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये चांगलीच वाढली. अंगावर काटा आणणारा हा ट्रेलर पाहून सगळेच जण या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. चित्रपट निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटातील एका रॅपचा टीजर प्रदर्शित केलाय. बाते बहुत हुई अब शुरू करे क्या असे या रॅपचे शब्द आहेत. महेंद्रसिंग धोनीने पॅरा कमांडोच्या पॅराशूट युनिटचे विशेष बलिदान चिन्ह असलेले ग्लव्ह वापरले होते. त्यावर ICCने त्याला बलिदान चिन्ह ग्लव्ह वरून हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र धोनीने याला नकार दिला आहे. हे चिन्ह कुणाच्याही भावना दुखवत नाही. हे चिन्ह राजकीय, धार्मिक आणि टीका करणारं देखील नाही असा विश्वास धोनीने आणि BCCI ने जर ICCला दिला
नंतर आयसीसी यावर विचार करू शकते असं देखील समजतंय. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पहिला सामना खेळताना दक्षिण आफ्रिकेवर मात केली. 6 गडी राखून भारताने पहिला सामना जिंकला. रोहित शर्माने पहिल्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली. भारताचा दुसरा सामना रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मात्र या सामन्याआधी होणाऱ्या सराव सत्रावर पाणी फिरलंय. सुरदास वेगवान घडामोडींमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तव्य.